मी श्रीमती अनामिका संघे, श्री रघुवीर माध्यमिक विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेतील एक व्याकरण घटकाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी मला सांगा विद्यार्थ्यांनो, तुम्ही अभ्यास करता? तुम्ही अभ्यास केला की तुम्ही अभ्यास करणार? घाबरू नका, या प्रश्नावरूनच तुम्हाला कळलं असेल की मी आज कोणता व्याकरण प्रकार लिखणार आहे। अगदी बरोबर, आज आपण का व काळाचे प्रकार या व्याकरण प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, काळ म्हणजे काय? तर काळ म्हणजे वेळ। काळ म्हणजे वेळ। व्याकरणात म्हणजे वेळ दर्शवणारे, वाक्यातील वेळ ज्याने दर्शवला जातो त्याला काळ असे म्हणतात। इथे आपण तीन वाक्य दिलेली आहेत। सुरेश क्रिकेट खेळतो, दुसरं आहे सुरेश क्रिकेट खेळला, आणि तिसरं आहे सुरेश क्रिकेट खेळ। आता या तिन्ही वाक्यांमध्ये या लाल मी जे ठळक केलेले आहे ते शब्द जरा बघा। खेळतो, खेळला, खेळे। विद्यार्थ्यांनो, हे का आहे? तर ही क्रियापद आहे। खेळतो, खेळा, खेळ हे का आहे? क्रियापद आहे। आणि हे क्रियापद आहे, या क्रियापदाने एकच क्रिया घट झालेली आहे, ती म्हणजे खेळण्याची, ती म्हणजे खेळण्याची। पण वाक्यातील काळ मात्र वेगवेगळा आहे, वाक्यातील वेळ मात्र काय आहे? वेगवेगळी आहे। क्रिया जरी एकच असली तरी वेळ काय आहे? वेगवेगळा आहे। यावरून आपल्याला काळाची व्याख्या अशी करता येईल। काळ म्हणजे आता व्याकरणात काळ म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडते, केव्हा घडते म्हणजेच क्रियेची वेळ कोणती याचा बोध होतो, यालाच काळ असे म्हणतात, यालाच काळ असे म्हणतात। मग काळ जेव्हा आपण क्रियापदाचा विचार करतो तेव्हा क्रियापद काय करत असत? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतो। आणि प्रत्येक क्रियापदाला काळ असतो। म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे जर का तुम्हाला काळ ओळखायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा कसली काळ ओळखण्याची आवश्यकता आहे? वाक्यातील क्रियापद ओळखण्याची आवश्यकता आहे। आता काळाचे प्रकार, काळाचे प्रकार, काळाचे तीन प्रकार पडतात। पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, आणि तिसरा आहे भविष्यकाळ। पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, आणि तिसरा आहे भविष्यकाळ। या प्रत्येक प्रकाराच्या पुढे मी काय लिहिलेलं? आता, पूर्वी, पुढे। आणि एक उदाहरण लिहिलं, रीमा चित्र काढते, रीमाने चित्र काढले, रीमा चित्र काढली। पुढे काय लिहिलं? क्रिया घडते, क्रिया घडली, क्रिया घडली। मग आता हे आपण उदाहरण समजून घेऊ। पहिलं वाक्य आहे रीमा चित्र काढते। आता इथे क्रियापद आहे काढते, क्रियापद आहे काढते। मग ही क्रिया केव्हा घडत आहे? तर ती आता घडत आहे। क्रिया कधी घडत आहे? आता। आणि जेव्हा क्रिया आता घडत आहे वाक्यात असा बोध होतो तेव्हा तिथे कोणता काळ असतो? वर्तमान काळ। यावरून आपल्याला वर्तमान काळाची व्याख्या अशी करता येईल की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे याचा बोध होतो, त्यालाच वर्तमान काळ असे म्हणतात। दुसरं वाक्य आहे रीमाने चित्र काढले। या वाक्यामध्ये क्रियापद आहे काढले, क्रियापद काय आहे? काढले। केव्हा काढले? पूर्वी काढले। केव्हा काढले? पूर्वी काढले। म्हणजे ही क्रिया काय केलेली आहे? होऊन गेलेली आहे। आणि जी क्रिया होऊन गेलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो? भूतकाळ। मग या भूतकाळाची व्याख्या आपण असं करू शकतो
की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावर क्रिया पूर्वी होऊन गेली आहे असा बोध होतो, याला विकार असे म्हणतात. तिसरा आहे सीमा चित्रकारी. इथे क्रियापद आहे काय, केव्हा काढे, पुढे काढणारे, नंतर, मग, पुढे नंतर मग, म्हणजे ही क्रिया पुढे घडणार आहे, पुढे घडेल, पुढे घडणार आहे. मग यावरून जर क्रिया पुढे घडणार आहे तर तो काय झाला, भविष्य झाला. म्हणून भविष्यकाळ. मग या भविष्यकाळाची व्याख्या काय करता येईल, की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावर क्रिया पुढे घडेल याचा बोध होतो, त्यालाच भविष्यकाळ असे म्हणतात. मग याचा आता मी एक इथे तक्ता दिलेला आहे बघा, या तक्त्याच्या आधारे आपण काळाचे प्रकार पुन्हा एकदा मी समजावून घेऊया. वारा, वर्तमान काळ, इथे तक्ता काय दिलेला आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. मग पहिलं वाक्य आहे आपलं, वारा झाड हलवतो, हे काय झालं, वर्तमान काळातील वाक्य. काळ हलवतो ही क्रिया काय घडलेली आहे, आत्ता घडत आहे, म्हणून ती काय आहे, वर्तमान काळी वाक्य आहे. मग याच भूतकाळ वाक्य कसं होऊ शकतं, तर वाऱ्याने झाड हलविले ही क्रिया काय झालेली आहे, पूर्वी होऊन गेलेली आहे, म्हणून ते काय आहे, भूतकाळ आहे. आणि याच भविष्यकाळ करताना वारा झाड हलवी म्हणजे ही क्रिया पुढे होणार आहे. जेव्हा क्रिया पुढे होणार आहे असा बोध होतो वाक्यातून, तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. आता दुसरं वाक्य आहे, शिक्षक वर्गात शिकवतात, त्याचं भूतकाळातलं वाक्य झालं, शिक्षकांनी वर्गात शिकवले. आणि त्याचं भविष्यकालीन वाक्य काय झालं, शिक्षक वर्गात शिकवतील. तिसरं वाक्य आहे, राम बागेत जातो, त्याचं भूतकालीन वाक्य आहे, राम बागेत गेला. आणि भविष्यकाळातलं वाक्य काय आहे, राम बागेत जाईल. चौथं वाक्य बघूया, सीता पुस्तक वाचते, त्याचं आपण भूतकाळातलं वाक्य काय केलेलं आहे, सीताने पुस्तक वाचले. आणि भविष्यकाळ, सीता पुस्तक वाचे. चौथं पाचवं वाक्य आहे, कविता काम करते, त्याचं भूतकालीन वाक्य, कविताने काम केले. आणि भविष्यकाळात कविता काम करी. इथे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की जेव्हा आपण वर्तमानकालीन वाक्य म्हणतो तेव्हा ती क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, जेव्हा आपण भूतकाळ म्हणतो तेव्हा ती क्रिया पूर्वी होऊन गेली आहे, होऊन गेली आहे असा बोध होतो. आणि जेव्हा आपण भविष्यकाळ म्हणतो तेव्हा क्रिया पुढे, नंतर, मग घडणार आहे असा बोध होतो, याला आपण काय म्हणतो, भविष्यकाळ असे म्हणतो. धन्यवाद.